घेणारे आणि छत्रपती शिवराय आणि संभाजीराजांच्या अपमानाचा बदला घेणारे जगातील एकमेव महामानव म्हणजे बुद्धी सम्राट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या सर्व क्रांतिकारकांना, महामानवांना आणि त्यांच्या महान कार्याला मी सुदर्शन भावे प्रणामता दिवा राखवा करतो. खरं पाहता आज या ठिकाणी माझ्यासाठी तरी आनंदाचा दिवस म्हणावा लागेल, कारण 6 महिन्यापूर्वी माझी मराठवाडा प्रवक्ता या पदावर नियुक्ती झाली आणि 6 महिन्याच्या नंतर नितीनराव देशमुख यांचे पाय या परभणी जिल्ह्याला लागले. खऱ्या अर्थानं तरुणांना प्रेरणा देणारे हे नेतृत्व आहे. क्रांती सेनेची स्थापना ही महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी केली आहे. या महाराष्ट्राच्या भूमीत केली होती. मराठा आरक्षणासाठी आपण चळवळ ऐकत आलेलो आहोत आणि मराठा आरक्षणाची आंदोलनही आपण बघितलेली आहे, परंतु मराठा आरक्षणासाठी सर्वात पहिल्यांदा आवाज उभारणाऱ्या शालिनीताई पाटीलच आहे. शालिनीताई पाटील मराठा समाजासाठी सर्वात पहिल्यांदा आरक्षणाचा आवाज उठवला. क्रांती सेनेची स्थापना केली. हीच क्रांती सेना फार वेगामध्ये वाढली होती आणि याचाच एक भाग म्हणजे 10 वर्षापूर्वी क्रांती सेना या परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत होती आणि 10 वर्षापूर्वी क्रांती सेनेने या परभणी जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. 10 वर्ष